आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. टाकवडे येथे राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत प्रबोधन रॅली. श्री व्यंकटेश महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर टाकवडे येथे नुकतंच पार पडलं. या शिबिरा दरम्यान स्वयंसेवकांनी टाकवडे गावामधून स्वच्छ भारत सुंदर भारत अशा घोषणा देत रॅली काढली. यामध्ये महाविद्यालयीन स्वयंसेवकांनी स्वच्छतेविषयी आधारित स्वच्छ भारत स्वस्थ भारत हे पथनाट्य सादर केलं. ही फेरी गावाच्या विविध भागातून काढण्यात आली. तसेच महत्वाच्या चौकामध्ये पथनाट्य सादर करण्यात आलं. हे पथनाट्य पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी दिसून आली. स्वयंसेवकांनी हे पथनाट्य टाकवडे मधील श्री कल्लेश्वर हायस्कूलच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या समोर सादर करून त्यांना स्वच्छतेचं महत्व पटवून दिलं. यासाठी हायस्कूलच्या शिक्षकांचं सहकार्य लाभलं. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक अमीन बांदार व प्राध्यापक डॉक्टर डी एस कांबळे यांचं मार्गदर्शन लाभलं. सदर कार्यक्रमास माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव अमित पोटे व महाविद्यालयीन कर्मचारी पपिन चौधरी आदींसह स्वयंसेवक स्वयंसेविका उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी टाकवडेहून सुनील भोसले. आम्ही श्री व्यंकटेश महाविद्यालय इचलकरंजी राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आपल्या समोर एक पथनाट्य सादर करत आहोत की ज्याचं नाव आहे स्वच्छ भारत स्वस्थ भारत स्वच्छ भारत स्वस्थ भारत. स्वच्छता फेरी आली आली हो आली आली स्वच्छता फेरी आली आली हो आली आली स्वच्छता फेरी आली. बघितल्या नागरिकांनो परिसरामध्ये कचरा टाकल्यामुळे काय काय होतं आरोग्य आपले.